श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनलवरती। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर तुमच्याकडे शमीचं झाड आहे का? तुमच्या बागेत, गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये कुठेही जर शमी वृक्ष असेल तर तुम्ही भाग्यवानच म्हणायला हवं। कारण काय आहे तर शमी वृक्ष असण्याचे फायदे, तसेच धार्मिक महत्व, पौराणिक महत्व, त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार काय लाभ होतो हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थही नक्की लिहा। तर धार्मिक ग्रंथानुसार रामायण आणि महाभारत दोन्हीमध्येही शमी वृक्षाचा उल्लेख आहे। रामायणात भगवान श्रीरामांनी लंका युद्धापूर्वी शमीची पूजा केली होती। तर अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी सुद्धा आपली शस्त्र एका कपड्यामध्ये गुंडाळून शमी वृक्षाच्या एका ढोलीत ठेवली होती। म्हणजेच पुराण काळापासून शमी वृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे। म्हणून तर दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेतात, त्याची प्रार्थना करतात। कारण शमी शमयते पापम असे संस्कृतमध्ये एक वचन सुद्धा आहे। शमीच्या झाडाचे महत्व इतकं आहे की गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये पण शमीची पानं वाहिली जातात। त्याचबरोबर दुर्गा मातेच्या पूजेत सुद्धा शमीच्या झाडांच्या पानांचा समावेश केला जातो। वास्तुशास्त्रानुसार सांगायचं तर घराभोवती शमी वृक्ष असल्यास घरात सकारात्मकता प्रसरते, नकारात्मकता घरापासून दूर राहते। घरात एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील शमी वृक्ष जर असेल तर दूर होतो। घरातल्यांना मनशांतीचा अनुभव येतो। शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती या वृक्षामुळे होते असे म्हटले जाते। घरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यास सुद्धा हा वृक्ष मदत करतो, त्यामुळे निरोगी सकारात्मक वातावरण निर्माण होतं। आता ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचं झालं तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड हे शनी ग्रहाशी संबंधित आहे। शनीची साडेसाती, शनी महादशा किंवा कुंडलीतील शनी ग्रहाची असलेली स्थिती यानुसार शमीच्या झाडाचे काही उपाय करायला सांगितले जातात। शमीच्या झाडाची नित्य पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते। तुम्हाला शनी दोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनी महाराजांना शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत। या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातल्या अडचणी दूर होतात। संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते। त्याचबरोबर 45 दिवस सलग रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात। जर कुणाच्या विवाहात अडथळे येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी सुद्धा शमी वृक्ष लावणे शुभ असते। जर तुम्हाला एखाद्या शुभ कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर शमी वृक्षाचे दर्शन घेऊन बाहेर पडा असंही सांगितलं गेलं आहे। असं केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला 100% यश मिळतं। हे तर झालं ज्योतिषशास्त्रीय महत्व, पण आयुर्वेदानुसार सुद्धा शमी वृक्षाला महत्व आहे। उष्णतेमुळे होणारे विकार, जसे डोक्यात होणारी आगपेन, शमीच्या पानांनी कमी होते। शमीच्या झाडाच्या सालीचा लेप लावला असता संधिवात सुद्धा कमी होतो, असे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शमीच्या झाडाचे भरपूर फायदे आहेत। घरात शमीचं रोप नक्की कुठं, कधी व कसं लावावं हे आता बघूया। तुम्हाला जर शमीचं रोप लावायचं असेल तर ते तुम्ही विजयादशमीला लावलेलं चांगलं, किंवा एखाद्या शनिवारी सुद्धा लावू शकता। ही शुभ वनस्पती तुम्ही एखाद्या छोट्याशा मातीच्या कुंडीतही लावू शकता आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवू शकता। फक्त हे रोप लावल्यानंतर ते सुकणार नाही याची काळजी घ्या। आता बघूया शमीच्या झाडाची पूजा कशी करावी। घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावावा। भगवान शंकरांना सुद्धा शमीची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं।
शिवपुराणानुसार शमी वनस्पतीच्या पानांचा शिवपूजेत समावेश केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी महाशिवरात्रीला शिवरात्रीच्या दिवशी शमीची पाने अर्पण केल्यास तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील. तसेच पार्थिव शिवलिंग हे शमीच्या झाडाखाली तयार करून त्याची पूजा जर तुम्ही केली तर ती तुम्हाला अतिशय लाभदायक ठरते. तसेच रोज अंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला तुम्ही पाणी अवश्य अर्पण करावं. पूजापाठामध्ये सुद्धा या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी या वनस्पतीचे दर्शन घेऊन बाहेर पडावं. त्यामुळे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आणि आपली कामं पूर्ण होतात. या वनस्पतीची रोज पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वेदनाही नष्ट होतात. या वनस्पतीची पूजा केल्याने आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होतात, धनसंपत्ती वाढते. शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली आहे याची एक पौराणिक कथा सुद्धा आहे, तर ती पाहूया. मालव देशात और नावाचे महाज्ञानी आणि तपोनिष्ठ ऋषी राहत होते. योग सामर्थ्याने त्यांना हवी ती वस्तू मिळवता येत असे आणि त्यांनाच शमी नावाची एक मुलगी होती. धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले. एके दिवशी शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागणपत्य भृषंडी मुनींचा आश्रम लागला. त्यांच्या भालप्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती. ती पाहून या दाम्पत्याला हसू आले. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यामुळे हे दोघेही वृक्ष झाले. पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यानंतर शमीचे वडील और ऋषी आणि शौनक ऋषी यांनी घोर तपश्चर्या करून गणरायास प्रसन्न करून घेतले. शमी आणि मंदार यांना मानव देह देण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. परंतु भृशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही असे मानून गणपती बाप्पाने शमी आणि मंदार यांची कीर्ती दिवंगत होईल, लोक त्यांची पूजा करतील असा वर दिला. शौनक ऋषी या वरावर संतुष्ट झाले. पण और ऋषी जे शमीचे वडील होते ते शमी वृक्षात प्रवेश करून त्यात अग्निरूपाने राहू लागले. म्हणून तर शमी वृक्षाला अग्निगर्भाशय शमी असे सुद्धा म्हटले जाते. शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात, त्याच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. गणपती बाप्पाला सुद्धा शमीपत्र प्रिय आहेत, त्यामुळेच त्यांच्या पूजेत ही नेहमी असावी असं सांगितलं जातं. तर मित्रांनो, शमी हा राजस्थानचा राज्यवृक्ष आहे. राजस्थानातील बिश्नोई समाजासाठी तर हा वृक्ष कल्पवृक्ष आहे. तिथे त्याला खेजडी असं नाव आहे. संस्कृत शास्त्रीय ग्रंथामध्ये शमीला विशेष महत्व मिळालेलं दिसून येतं. आयुर्वेदात शमीचे औषधी गुणधर्मसुद्धा सांगितलेले आहेत. मग त्यामध्ये व्रण भरून येण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, तसेच दाह शमवण्यासाठी शमीचा उपयोग होतो. इतकेच नाही तर शमीची फुले गर्भपात अवरोधक आहेत. शमीच्या गळून पडणाऱ्या सालींचे पीठ तयार करून त्याच्या भाकरीसुद्धा केल्या जातात. तर ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 9 ग्रह सांगण्यात आले आहेत आणि त्यामध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत. कुंडलीमध्ये शनीच्या स्थितीचा आपल्यावर थेट प्रभाव पडतो. हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होते असे मानले जाते. आणि म्हणूनच शनिदोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने आपल्याला लाभ होतो असे सांगण्यात येते. तुम्हाला जर शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असेल, नशीब जर तुम्हाला साथ द्यावे असे वाटत असेल, तर प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर होतात असं मानलं जातं. ज्यांच्या दारात शमीवृक्ष असतो त्यांना कधीही वास्तुदोष होत नाही. घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड तुम्ही लावू शकता. कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावं आणि त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने शनिदोषातून नक्की मुक्ती मिळते असे सांगितले जाते.
तर मित्रांनो, हा बहुगणी शमी वृक्ष तुमच्या दारात आहे का? असेल तर तो किती वर्षापासून आहे हे सगळं आमच्यासोबत कमेंटमध्ये तुम्ही नक्की शेअर करा. आणि याबाबत तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लिहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.